तुमची मॅच? एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आज आपण नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या घरी त्यांच्या पत्नी सौनयना कडू यांच्याशी गप्पा मारायला आलो आहोत. खरं तर भारतीय समाजव्यवस्थेत पुरुष एक चेहरा असतो, पण पुरुषाच्या पाठीमागं महिलांचं समर्पण, महिलांचा त्याग आणि महिलांचं बलिदान हे फारसं दिसत नाही, पण ते फार मोलाचं असतं. आणि त्या समर्पणावर, त्या त्यागावर आणि त्या बलिदानावरच पुरुषाचं यश मोजलं जातं. आणि आज बच्चूभाऊ जे महाराष्ट्राला माहिती आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे आणि भक्कमपणे साथ देणाऱ्या सौनयना कडू आपल्या समोर आहेत. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारू. आणि बच्चूभाऊ कडू जे महाराष्ट्राला दबंग वाटतात, जे बच्चूभाऊ डॅशिंग वाटतात, ते नेमके कसे आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. जे बच्चूभाऊ महाराष्ट्राला दबंग वाटतात, डॅशिंग वाटतात, ते घरात नेमके कसे असतात? घरात शांत असतात, रागवत नाही. म्हणजे भांडायचं चिडायचा प्रसंग आला तरी माझ्याकडून चिडचिड होते, त्यांच्याकडून होत नाही फारशी. खरं म्हणजे त्यांना याची जाणीव असावी की घरातल्या भांडण्यासाठी आपण आधी वेळ दिलेला नाही, त्याच्यामुळे आपला तो हक्क नाही. परंतु घरामध्ये सहकार्याची भावना असते. आता या कोरोनाच्या काळामध्ये कामाला कोणी घरी बाई नाही आहे म्हटल्यावर ते त्यांना शक्य असेल तेव्हा त्यांना करता येत असेल ती घरकामात मदतही ते करतात. काय काय करतात मदत? झाडू लागतात, भाजी चिरू लागतात. पुरुष किंवा नवऱ्याचा एक अहंकार आपल्या समाजव्यवस्थेत बऱ्याचदा पाहायला मिळतो, तशा प्रकारचा स्वभाव घरामध्ये त्यांचा नाही. सहकार्याच्या भूमिकेतून असतात. घरातलं वातावरण ते असलं म्हणजे हास्यमय असतं, हलकं फुलकं असतं, त्यामुळे बाहेर वाटणारी जो दबंगपणा आहे तो घरामध्ये आम्ही अनुभवत नाही. ते महाराष्ट्रभर वनव्यासारखी फिरत असतात. म्हणजे त्यांचा पाय कधीच, म्हणजे पायाला भिंगरी बांधणं म्हणतो आपण, तो प्रकार आहे. पाठीमागं घर सांभाळताना, कार्यकर्ते जपताना तुमची तारांबळ होत असेल. आहे सगळं थोडं व्यापक आहे, परंतु आता त्या इतक्या वर्षात ही जी व्यवस्था आहे, घर सांभाळणं खरं म्हणजे प्रत्येक घरातल्याच बाईकडे ते कौशल्य असतं. ती बाई शिक्षित असो अशिक्षित असो, पण व्यवस्थापनाची खरी गुरु जर कोणी असेल तर ती स्त्री आहे. म्हणजे तुम्ही मजुरी करणारी ही स्त्री पाहिली तरी तिच्याही जवळ तिच्या घराच्या व्यवस्थापनाची काही सूत्र निश्चितपणे असतात. राहिला इथे काही गोष्टी ज्या मोठ्या प्रमाणावर आहे, जसं तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केला, तर जी कार्यकर्ते या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून सहभागी आहे, खरं म्हणजे या कार्यकर्त्यांची प्रचंड निष्ठा, त्यांनी केलेली प्रचंड मेहनत बच्चू कडूंच्या यशाचं दुसरं नाव आहे. म्हणून त्या कार्यकर्त्यांबद्दल एक आपुलकीची आस्थेची भावना कायम मनात आहे. कार्यकर्त्यांचीही तशी भावना वागताना असते, त्यामुळे काही अडचण येत नाही. बच्चूंना तुम्हाला पुरेसा वेळ मिळतो का, देता येतो का? ते कधी फिरायला घेऊन जातात का? फिरायला कधीतरी आम्ही जातो, पण वेळ पुरेसा कसा आहे की एखादी व्यक्ती एखादं काम उत्कृष्टपणे करू शकेल. बच्चू कडू हे जर उत्तम कार्यकर्ता असतील तर ते उत्तम प्रापंचिक माणूस असू शकत नाही हे निश्चित आहे. त्यामुळे एखादी बाजू माणसाची अनेकांसाठी उपयुक्त असेल, फायद्याची असेल, त्यावेळी त्या माणसाच्या जीवनातील काही व्यक्तींना त्याचा काही तोटा असू शकतो, त्यापैकी मी एक आहे. पत्नी म्हणून तो तोटा तुम्हाला सहन करावा लागतो हे आहे. पाठीमागे आम्ही दोघं इथूनच जालन्याला निघालो होतो, वाटेत तुमच्या मुलाचा फोन आला की मला पोहायला जायचं, आणि मुलगा हट्ट करत होता.
मी त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. अशा वेळी कसा त्या मुलांना कसं हाताळता तुम्ही, कसं समजवता? मुलाच्या आणि त्यांच्या काही आवडी फार सारख्या आहेत. पोहायची आवड दोघांची सारखी आहे, पिक्चर पाहायची आवड दोघांची सारखी आहे. त्यामुळे काही गोष्टी अशा आहे की ज्याच्यात मी आई म्हणून मग सहभागी होऊ शकत नाही, त्या गोष्टी त्याचे बाबा म्हणून त्यांच्यासाठी राखीव असतात. त्यानंतर ते आल्यानंतर नदीवर त्याला घेऊन सोबत पोहायसाठी एक दिवस त्याला घेऊन गेले. त्या क्षणी ते होऊ शकत नाही, पण नंतरचा वेळ मिळाला तर मग ते ती गोष्ट करतात. तुमच्या दोघांचं लग्न पण एकदम ज्या परंपरा आहेत त्या परंपरेला फाटा देणार होत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. तुम्हाला ते कसं, तुम्ही कसं ॲक्सेप्ट केलं, ते कसं स्वीकारलं? कारण ते सगळं विद्रोही होत. प्रचलित समाजली लग्नाची परंपरा बघितली तर तुम्ही एकमेकाला तिरंगा दिला, तुमच्या लग्नात अपंगांना सायकली दिल्या, मी कुठलेच विधी केले नाहीत. हे सगळं तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना कसं स्वीकारलं तुम्ही हे सगळं? लग्न ठरतानाच यांची अट अशी होती. मुळात आमचं लग्न ठरल्यावर कुटुंबातील काहींना ते मान्य होतं, काहींना नव्हतं. कारण चाकोरीमध्ये जर आपण एखाद्या आईवडील त्यांच्या मुलीसाठी वर शोधेल तर त्या चाकोरीतला हा काही वर नव्हता. परंतु माझ्या बाबांना त्यांची जे काही होतकरू असलेली वृत्ती आहे ती बाबांना मान्य होती. लग्नाच्या वेळी यांची अट होती की लग्न 28 सप्टेंबर भगतसिंग जयंतीला किंवा गांधी जयंतीला होईल आणि त्यामध्ये अपंगांना आम्ही सायकली वाटप करू, त्यासाठी आपण मदत करावी. बाबांनी त्यांची ती अट पहिल्याच भेटीमध्ये मान्य केली. वेगळं जरी असलं तरी ते विधायक होतं, त्यामुळे आम्हाला मान्य करताना त्याची काही अडचण वाटली नाही. हे सगळं व्याप सांभाळताना तुम्ही PhD केले, तुमच्या साहित्यातलं व्यासन कसं जोपासते? माझी PhD गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर आहे आणि श्री महाराजांच्या साहित्याची आवड ही बालपणापासून आहे. आमचे संस्कार त्या पद्धतीचे आहेत. महाराजांचं मूळ गाव जे आहे ते माझं माहेर आहे आणि हे सगळं करताना आपण जे सगळं जगतो हे जगतानाही त्याचा एक केंद्रबिंदू जो असतो हा निश्चित काय असतो हे हळूहळू जगताना माणसाला कळत जातं, जर आपण आपली संवेदनशीलता तेवढी आपली सजग असू तर. त्यामुळे संत साहित्य हे अशा प्रकारचं साहित्य आहे ज्यांनी समाजाच्या भविष्याचाही वेध घेत जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन मानवी कल्याणाचा एक संदेश दिला आहे. आणि ज्या क्षणी तुम्हाला जीवनामध्ये संघर्षरत राहून व्यापक भूमिकेवर काम करायचं असतं तेव्हा संत साहित्याचा आधार हा एक दीपस्तंभासारखा तुमच्या आयुष्यात काम करतो. आणि ते साहित्य हा माझा प्राण आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून या बदललेल्याही पूर्णतः आयुष्यात मला त्यानं सांभाळून ठेवलं आणि मला त्याची आवड टिकवता आली. सगळ्या व्यापात ते आजही तुम्ही आवड टिकवून ठेवली, आजही तुमचं लेखन वाचन चालू आहे, आता काय लिहिताय तुम्ही? लेखन हा फारसा माझ्या ह्याच्यातला भाग नाही. त्यानिमित्तानं त्या साहित्यावर आधारित काही व्याख्यानं महाविद्यालयाची मुलं असतील, शाळेची मुलं असतील, इतरत्रही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्याख्यानं देते. नुकतंच एक झालं की श्री गुलाबराव महाराज महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर विविध राज्यांमध्ये त्यांनी जी भ्रमंती केली त्या काळामध्येही त्यांची सतत साहित्य निर्मिती चालू होती. त्यावरचं एक पुस्तक गुलाबराव महाराज भ्रमंती आणि साहित्य निर्मिती मी अलीकडच्या काळात पूर्ण केलं आहे. इतक्या वर्षात 84 संसार करताना अनेक सुख दुःखद प्रसंग आले असतील, त्यातले तुम्हाला भावलेले प्रसंग सांगू शकाल? तुमच्या नजरेतले बच्चू जे हृदयस्पर्शी आहेत असे. कसं असतं की एखादी व्यक्ती जेव्हा फार समाजामध्ये प्रसिद्धी मिळते त्यावेळी त्याच्याकडे पाहण्याचा एक आयाम असतो.
मला आठवतं आमचं लग्न झाल्यावर काही दिवसानंतर आमचा आखतवाडा म्हणून इथे जवळ एक खेड आहे, तिथला भुयार नावाचा एक कार्यकर्ता वारला होता. मी तो पाहिला नव्हता. लग्न झाल्यावर एक 15 दिवस 3 आठवड्यातली ती गोष्ट होती. परंतु जो माणूस आपल्याला एखाद्या वेळी फार कणखर वाटतो, बऱ्याचदा तो निर्णयासाठी कठोर वाटतो, त्याच्या मनामध्ये एक अत्यंत हळवा असा कप्पा असतो. आणि त्या दिवशी आलेल्या बच्चूजींना मी रात्री रडताना पाहिलं, ते आखतवाड्याचा भुयार नावाचा माझा चांगला कार्यकर्ता गेला यासाठी. तो प्रसंग मला सतत मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर. मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. आठवतो खरं म्हणजे ती लहानशी गोष्ट होती. परंतु आता 1 महिन्याच्या आधी आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीचं कन्यादान केलं. तो कार्यकर्ता फार निष्ठावान होता. त्याचा मृत्यू झाला. तर ही जी बांधिलकी आहे की तो सुधीर जो होता तो कायम आयुष्यभर आपल्यासोबत राहिला. आता त्याच्या कुटुंबाची जबाबदारी, आपली जबाबदारी, ही भावना त्या माणसाच्या मनामध्ये. त्यांनी बरंच यश पाहिलं, ग्लॅमर म्हणून आपण पाहिलं, लोकांचं कार्यकर्त्यांचं प्रेम अनुभवलं. परंतु यामध्येही ती वृत्ती जी आहे ती बदलली नाही. ही गोष्ट मला कायम त्यांच्या स्वभावातली भावते. सभापती असताना तुम्ही लग्न केलं, आज ते मंत्री आहेत, हा सगळ्या मधल्या प्रवासाबद्दल काय सांगा? सभापती ते मंत्री प्रवास जिकिरीचा आहे. म्हणजे सोपा निश्चितपणे नाही. एकतर कोणत्या पक्षाचं पाठबळ नाही. राजकीयदृष्ट्या जर आपण पाहिलं तर जे काही सगळी मोठे पक्ष आहेत त्या पक्षाचे सगळे उमेदवार निवडणुकीमध्ये प्रहारच्या विरोधात असतात. आणि कुठेतरी एकांडा शिलेदार ज्याप्रमाणे स्वतःची लढाई लढतो तसं एक चित्र असतं. परंतु ती जी लढाई असते ती लढाई आपल्या मागे उभे असलेल्या सामान्य माणसासाठी असते. आणि म्हणून जीवाचं रान करून जेव्हा प्रचंड कष्ट करून हे लढलं जातं, या प्रवासामधला जो स्थायी भाव आहे हा बच्चूजींच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड कष्ट हा त्या प्रवासाचा मध्यबिंदू आहे. तो अजूनही बदललेला नाही. त्यामुळे हे कष्ट पाहिलेत आणि बदलणारे काही माणसं पाहिलीत, कोणत्याही परिस्थितीत न बदलणारी असीम निष्ठा असलेली ही माणसं पाहिलीत. गरिबी माणसांची निष्ठा बदलवू शकत नाही, श्रीमंतीसुद्धा माणसांना प्रामाणिक ठेवत नाही. खरं तर एका आयुष्यात छोट्याशा सगळेच अनुभव आपल्याला येत नाही. पण या प्रवासामध्ये या प्रकारचे अनेक अनुभव पाहिले की ज्याच्या 2 वेळची खाण्याची सोय नसेल त्याच्याही मनामध्ये असलेलं अपार प्रेमसुद्धा या माणसाच्या निमित्तानं अनुभवलं. हा प्रवास संघर्षाचा आहे, निश्चित आहे, परंतु सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारा आहे. आणि आयुष्य आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. जे आहे हे कुठेतरी उपयुक्त असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये येऊ शकतो ही भावना माणसाला शेवटी समाधान देते. हा प्रवास प्रयत्नाकडून, कष्टाकडून समाधानापर्यंत जाणारा आहे, निश्चित. तुम्ही जो आता तुमचा प्रवास सांगितला, या प्रवासात मी पुण्याच्या कार्यक्रमात तुमचं जे भाषण ऐकलं त्यात तुम्ही कार्यकर्त्यांचं मूल्यमापन केलं, मच्छुभावांच्या कामाचं मूल्यमापन केलं, हे नेमकं कसं सांगाल त्याबद्दल? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही बच्चूभाऊंच्या कामात जे कार्यकर्ते अजून राहिलेत त्यांचं योगदान मांडायचं राहिलं, त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही?
कार्यकर्त्यांचं योगदान आणि प्रहारचं यश हे समीकरण आहे. म्हणजे छत्रपतींनी उभा केलेला स्वराज्याचा लढा, त्यातून जर तानाजी काढले, बाजी काढले, मुरारबाजी काढले, तर तो लढा संपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे बच्चू कडूंच्या या सगळ्या संघर्षामध्ये कार्यकर्ता हा त्या कामाचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांचं जे काही योगदान आहे ते मोठं आहे. आणि आता ते मंत्री आहेत, मागच्या 15 वर्षात ते आमदार आहे, म्हणून सोबत असणारी लोकांची फळी वेगळी असेल. पण तुम्ही एक 25 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला की कोणत्याही राजकीय पक्षाचं हे नसताना जेव्हा असं म्हटलं जायचं आमच्याकडे की ही नुसतं पोट्टमशाही आहे, परंतु बच्चू कडू आपल्याला भविष्यात काय देईल, आपला तिथे काय फायदा होईल याचा विचार न करता जे कार्यकर्ते तेव्हा सोबत उभे राहिलेत ती फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे ही चळवळ आजपर्यंत चालू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या कार्याला निश्चित अभिवादन आहे नेहमी. मंत्र्यांची पत्नी बायको म्हटलं की रुबाब असतो, थाटमाट असतो, हे यातलं तुमच्यात काहीच जाणवत नाही, नेमकं कसं? तुम्हाला जाणवत नाही तर माझी देवाजवळ प्रार्थना आहे की हे तुम्हाला कधी जाणवू नये याच्या पुढे याच्याबद्दल काय बोलणार. आणि तुम्ही ज्या पुण्याच्या याचा भाषणाचा एक उल्लेख केला तो अनेकांनी केला, पण त्या वेळेपर्यंत मला माहीत नव्हतं की मला तिथं बोलायचं आहे. आम्ही तो प्रकाशन समारंभ, त्या पोरांनी पुस्तक लिहिलं, त्याच्या प्रकाशनाला जायचं आहे म्हणून आपण उपस्थित राहिलो पाहिजे यानं केलो. त्या भाषणाचा काही मुद्द्यांचा विचार मी केला नव्हता, ते उत्स्फूर्तपणे तेव्हा केलेलं एक निवेदन आहे. बच्चूंनं महाराष्ट्र ज्या पद्धतीनं बघतो, जाणतो, त्यांचा संघर्ष बघतो, आणि या संघर्षाच्या पाठीमागे तुम्हाला प्रत्येकाला जे सोसावं लागते, भोगावं लागते, किंवा जे तुमच्या सुखाचं बलिदान द्यावं लागते त्याबाबत काय सांगाल तुम्ही? बलिदान हा शब्द मला फार मोठा वाटतो. मला असं वाटतं की एखादी आयुष्य पद्धती आपण स्वीकारली तर बच्चू कडू अशा आहेत की तो माणूस कार्यकर्ता म्हणून चांगला आहे, लोकनेता म्हणून चांगला आहे, नवरा म्हणून काही फारसा तितकासा चांगला नाही. पण हे मला मान्य करावं लागेल की बाबा यांचं आयुष्य असं आहे, त्यामुळे प्रत्येकदा आपण काही विशिष्ट त्याग वगैरे करतो अशी माझी भावना नाही, परंतु एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला मोजावी लागते, त्यातला हा भाग आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की पत्नी म्हणून प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते की आपल्या वाट्याला नवऱ्याचा हा वेळ आला पाहिजे, मुलगा म्हणून. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. त्याची वडिलांकडूनची अपेक्षा असते तर त्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी मुकाव्या लागतात, ही मात्र त्याच्यामधलं वास्तव आहे. तुम्हाला बच्चूंच्यावर प्रबंध लिहावं कावा नाही आहे का तसं डोक्यात? आहे ना. तुम्ही त्या महाराजांचं नाव घेतलं मग अशी, हो, त्यांच्यावर तुम्ही PhD केली, भविष्यात बच्चूंच्या कामावर PhD? बच्चूभाऊंवर PhD करता येईल याची एक समरी मी 5-6 वर्षापूर्वी केली आहेत माझ्याकडे. म्हणजे काय प्रकरणं त्याच्यामध्ये असू शकतात याच्या सहितचा एक आराखडा मी तयार केला आहे. मध्ये एक अट अशी होती की माझं जे MA आहे हे मराठीमध्ये आणि हा विषय जो आहे हा राज्यशास्त्राच्या संबंधित येऊ शकतो. आता PhDचा हे करणार नाही, पण एका पुस्तकाच्या निमित्तानं ही सगळी जी आंदोलनं या माणसाने केली, जी एक सामाजिक चळवळ, जी रक्तदानाची असेल, रुग्णसेवेची असेल, जी उभारली, याला कुठंतरी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करेन. कारण तुमच्या इतकं चांगलं ते कोणीच म्हणू शकत नाही. सततचा प्रवास आहे. काही कामं अशी असतात ज्यामध्ये व्यवस्थेमध्ये काही जणांचं हित दुखावलं जातं, आणि बऱ्याचदा त्याचा नाही म्हटलं तरी एक धोकाही असतोच. जसं आम्ही बहिरम यात्रेमध्ये यांनी स्वरूप जेव्हा बदलवलं तेव्हा बहिरम यात्रेमध्ये चालणारे तमाशे बंद केलेत, आणि म्हणून मग ज्या ज्या लोकांचं त्यात नुकसान झालं त्यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमकीपर्यंतच्या अनेक धमक्या आल्यात, पण भीतीची भावना म्हणून मनात कधी येत नाही. मला असं वाटतं की
हे आयुष्य असेल तर ती त्या आयुष्याची किंमतही आहे. आपली ती प्रिय व्यक्ती असते म्हणून काळजीची भावना एक वाटत राहते, पण प्रचंड भीती घेतली तर त्या माणसाला घरात कोंडून ठेवावं लागेल असं होईल, आणि जे काही काम त्यांनी स्वीकारलं आहे ते काही पूर्णत्वास जाणार नाही. यामध्ये खरं म्हणजे माया सासूबाईंची जी काही हिंमत आहे ती फार मोठी आहे. त्या फार सुरुवातीपासून असं म्हणायच्या की मी माझा हा मुलगा लोकांसाठी दिला आहे. मग त्याच्यामधले तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालं, तुम्हाला लोकांकडून प्रसिद्धी मिळाली, तसं याही प्रकारचं काहीतरी तुमच्या वाट्याला येईल. त्यामध्ये ईश्वरावर तुमची श्रद्धा आणि तुम्ही जे काही चांगलं करता त्याचे निश्चितपणे चांगली फळं मिळतील या गोष्टीला एक पक्कं धरून असलं, मग भीतीची असुरक्षिततेची भावना वाटत नाही. फक्त काळजी घेतली पाहिजे असं मात्र कुटुंब म्हणून आम्हाला वाटत राहतं. आज राज्यमंत्री आहेत बच्चू, पण ते भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं? राज्यमंत्री म्हणून ते उत्तम काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री म्हणूनही जर त्यांनी निश्चितपणे आपल्या कामाचा ठसा उमटवतील, तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये असेल, तर निश्चित व्हायला हरकत नाही. आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी सौ नैना कडू यांनी अत्यंत मोकळेपणाने त्यांच्या दोघांचं सहजीवन आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडलाय, यांना ते धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.